हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया काही सरावासाठी जे उदाहरण आहेत ते बघूया। तो आजचा जो टॉपिक असणार आहे हा त्रिकोणी संख्या, यालाच इंग्लिशमध्ये आपण ट्रँग्युलर नंबर म्हणतो, ठीक आहे। याच्याविषयी माहिती घेऊया। हा आपला भाग दुसरा आहे। याआधी आपण एक भाग पाहिला आहे, तुम्ही जर नसतल पाहिला ते एक्झाम्पल तर ते एकदा अवश्य बघा, जेणेकरून ते तुम्हाला एक्झाममध्ये चांगला त्याचा फायदा होईल आणि हा पार्ट पण तुम्हाला समजा थोडासा सोपा जाईल। तर आता आपण क्वेश्चनला सुरुवात करूया। जसा की ज्यामध्ये पहिला क्वेश्चन सांगत आहे, त्याने आपल्या इथे एक आकृती सांगितली, रेष सांगितली, त्या रेषेवरती आपल्याला काही बिंदू सांगितले आहेत जसं की ए बी सी डी ई एफ, ठीक आहे। आणि आपला क्वेश्चन असा विचारला की सोबतच्या आकृतीत एकूण रेषाखंड किती। त्याने एक नंबरचा पर्याय सांगितला आपल्याला 21, दोन नंबरचा 6, तीन नंबरचा 15 आणि चार नंबरचा 10। मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये एक काम करायचं आहे, जेव्हा मी तुम्हाला एखादा इथं क्वेश्चन दाखवणार आहे तर त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही तुमच्या पद्धतीनं, तुमची तुमच्या लॉजिकनं तुम्ही त्याचा आन्सर काढायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमची पण प्रॅक्टिस होईल। आणि जर चुकून एखादी मिस्टेक जर होत असेल तर जेव्हा मी तुम्हाला याचं सोल्युशन सांगेल तर त्या सोल्युशनमध्ये तुमच्या ती लक्षात पण येईल, ठीक आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला एकूण रेषाखंड जर काढायचा असेल तर यासाठी फॉर्म्युला सांगितला आहे मी तुम्हाला, तो फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा की यन गुणिला कंसामध्ये एन वजा 1/2। आता इथे यन काय घ्यायचा, एकूण बिंदू, की दिलेल्या आकृतीमध्ये एकूण बिंदू किती आहेत। जसं की इथं आपण जे बिंदू मोजले जसं ए बी सी डी ई एफ पर्यंत, तर एकूण बिंदू किती झाले, 6। म्हणजेच याच्यामध्ये आपण यन किती घ्यायचं, 6, 6 गुणिला एन वजा 1 म्हणजे 6 वजा 1 म्हणजेच किती, 5/2 जशास तसे। म्हणजेच या दोन्ही जर आपण जर 6ला जर भाग तोडला तर ते 3चा भाग जाईल, म्हणजे 3 गुणिला 2 म्हणजे इथं आपलं ॲन्सर आलं 15। 3 5 15 म्हणजेच पर्याय कोणता आपला 3 नंबरचा इथं बरोबर ती असणार। तुम्ही जर प्रॅक्टिकल रेषाखंड जर मोजतो म्हटलं तर खूप हार्ड आहे, म्हणजे तुम्हाला हार्ड म्हणजे टाईम जास्त लागेल आणि एक्झाममध्ये आपल्याला टाईम कमी लागला पाहिजेत, तर यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवलेला कधीही बेटर असणार। दुसरी एक पद्धत अशी याला सोडवण्याची, जसं की ज्यामध्ये आपण नंबरिंग करायची, जसं की स्क्रीनवरती मी तुम्हाला सांगितलं की 2 2 बिंदूमध्ये आपण नंबर करायचा, जसं 1 2 3 4 5। आता 5 पर्यंतच्या अंकाची बेरीज करा, म्हणजे 1 2 3 4 5, तुमचा ॲन्सर किती असायला पाहिजेत, 15। पण ती पद्धत कधी लागू पडेल तुम्हाला, काही जर लाईन जर असेल तेव्हाच, म्हणजे सोप्या सोप्या क्वेश्चनमध्ये काही काही आकृत्या अशा असतात त्यामध्ये आपण सरळ बिंदू जर मोजले तर ते एकदम सोपं जाईल आपल्याला। तर तुम्ही बेटर वे की हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला जास्त हार्ड पण नाही आहे। पुढचं क्वेश्चन घेऊया आपण। त्याने आपल्याला एक आकृती सांगितली, क्वेश्चन असा विचारला की सोबतच्या आकृतीत एकूण चौकोनाची संख्या किती। एक नंबरचा पर्याय सांगितला 21, दोन नंबरचा 15, तीन नंबरचा 12 आणि चार नंबरचा 6। आता चौकोन विचारले आपल्याला, ठीक आहे। आता चौकोन मोजण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण यामध्ये मी तुम्हाला सर्वात शॉर्टकट जी पद्धत आणि एकदम सोपी जी आहे सर्वांसाठी लागू होणारी ती तर यामध्ये तुम्हाला सांगत आहे। सरळसरळ प्रत्येक डब्यामध्ये, प्रत्येक स्क्वेअरमध्ये, चौकोनामध्ये आपण नंबरिंग करायची, म्हणजे नंबर द्यायचे, जसं की 1 2 3 4 5 6, ठीक आहे। आता सर्व अंकाची काय करायची, बेरीज, म्हणजे 1 2 3 4 5 6। 6 पर्यंत ज्या अंकांची बेरीज किती येणार, 21। म्हणजे आपलं जे ॲन्सर असणार आहे ते किती, 21, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे तुमचं इथं बरोबर ती असणार। एकदम सोपी पद्धत आहे चौकोन मोजायची, प्रॅक्टिकली मोजत बसायचं नाही, खूप जास्त वेळ लागेल त्याला। पुढचं क्वेश्चन घेऊया आपण। त्यांनी परत आपल्या आकृती सांगितली आणि क्वेश्चन विचारला की सोबतच्या आकृतीत एकूण चौकोनाची संख्या किती। एक नंबरचा पर्याय सांगितला 20, दोन नंबरचा 30, तीन नंबरचा 12 आणि चार नंबरचा 18, ठीक आहे। आता याच्यामध्ये थोडीशी वेगळी पद्धत आहे पण सारखीच आहे, परत आपण नंबरिंग करायची। नंबरिंग कशी करायची, आता बघा, आधीला जो क्वेश्चन होता त्या क्वेश्चनमध्ये फक्त एकच रो होती आणि कॉलम जास्त होते, ठीक आहे। याच्यामध्ये 2 रोज आणि 4 कॉलम आहेत, तर आपण काय केलं, पहिल्यांदा आडवी नंबरिंग केली, 1 2 3 4, आणि उभे जे डब्बे आहेत चौकोन आहेत त्याला पण नंबरिंग केली, 1 आणि 2,
ठीक आहे, आता आडव्या अंकांची बेरीज किती येते? म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजेच किती? 10. आणि उभ्या अंकांची 1 अधिक 2 म्हणजेच किती झाले? 3. या दोघांचा गुणाकार करा. 3 गुणिला 10 म्हणजेच किती? 30. म्हणजे याचा आपला आन्सर असणार किती? 2 नंबरचा. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती येतं? 30. ही जी मी तुम्हाला शॉर्टकट सांगितली मित्रांनो, अतिशय महत्त्वाची. त्यांनी कितीही मोठा स्क्वेअर सांगितला तुम्हाला, कितीही रोज किंवा कॉलम सांगितले, प्रत्येकामध्ये हीच पद्धत लागू होते. एकदम सोपी पद्धत आहे. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण. व्यासपीठावरील 8 पाहुण्यांनी प्रत्येकाने एकदा हस्तोंदोलन केले, तर एकूण किती हस्तोंदोलने झाले? म्हणजे हँडशेक केले. 8 पाहुणे येतं व्यासपीठावर स्टेजवरती, प्रत्येकाने एकमेकाला हँडशेक जर केलं तर एकूण किती हँडशेक झाले? त्यांनी आपल्याला ते विचारलं आहे. त्यांनी 1 नंबरचा पर्याय सांगितला 21, 2 नंबरचा 28, 3 नंबरचा 16 आणि 4 नंबरचा 15. ठीक आहे, बघूयाचं. तुम्हाला एक फॉर्म्युला सांगत आहे मित्रांनो, अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. एकूण हस्तोंदोलन किंवा एकूण हँडशेक जर तुम्हाला जर काढायचे असतील तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. n×(n-1)2. आता इथं एन म्हणजे काय? घ्यायची पाहुण्यांची संख्या. म्हणजे स्टेजवरती पाहुणे म्हणा किंवा व्यक्ती म्हणा किंवा एखादा क्रिकेट संघ असा त्यातले क्रिकेटले खेळाडू घ्या तुम्ही, काहीही पण घ्या, हा फॉर्म्युला तुमचा लागू होईल. ह्याच फॉर्म्युला तुम्हाला रेषाखंड जर सांगितला आहे मी, तर रेषाखंडामध्ये सुद्धा हा सेम फॉर्म्युला आहे. म्हणजे एक जर फॉर्म्युला असा ठेवलं तुमचे 2-3 टॅपचे क्वेश्चन इझिली सॉल्व होतात. ठीक आहे, आता एन म्हणजे इथं आपण घेणार, इथं 8 पाहुणे सांगितले तर एन आपण घेणार 8. म्हणजे 8×(8-1)2. ठीक आहे, 8 वजा 1 म्हणजेच किती? 7. म्हणजे 8×7/2. या दोनने आपण 8 भाग तोडला तर 4×7 म्हणजे 4×7=28. म्हणजे एकूण हस्तोंदोलन किंवा हँडशेक किती होतील इथं? 28. म्हणजे आपला आन्सर असणार किती? 2 नंबरचं इथं बरोबर ती असणार. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण. टेनिस खेळाच्या स्पर्धेत 10 खेळाडूंनी भाग घेतला, जर प्रत्येक खेळाडूंनी प्रत्येकाशी 1 सामना खेळला, ठीक आहे, तर एकूण किती सामने खेळले गेले? 1 नंबरचा पर्याय सांगितला 55, 2 नंबरचा 45, 3 नंबरचा 36 आणि 4 नंबरचा 20. अतिशय सोप्या सोप्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही याला प्रॅक्टिकली किंवा विचार करून सुद्धा याचा आन्सर काढू शकता. ठीक आहे, पण मीच तुम्हाला सोपी एक पद्धत सांगितली आहे. हस्त हँडशेक, रेषाखंड, सामने किंवा आणखी या टाईपचे जे क्वेश्चन असतील तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. n×(n-1)2. आता एन म्हणजे किती घेणार आपण? 10 खेळाडू. मग आपण एन म्हणजे किती घ्यायचे? 10. म्हणजे 10×10-1 म्हणजेच किती? 9/2 जशास तसे. या दोनने आपण 10 जर भाग जर तोडला तर 5 भाग जाईल. म्हणजे 5×9, 5×9=45. म्हणजे इथं एकूण किती सामने खेळले जातील? 45. म्हणजे आपलं आन्सर असणार कोणतं? 2 नंबरचं इथं बरोबर ते असणार. समोरचा क्वेश्चन घेऊया आपण. बुद्धिबळ हे म्हणजे चेस खेळाच्या स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला होता, प्रत्येक खेळाडूंनी इतर प्रत्येकाशी 1 सामना खेळला, तेव्हा एकूण 28 सामने खेळले गेले. ठीक आहे, तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता? 1 नंबरचा पर्याय सांगितला 7, 2 नंबरचा 6, 3 नंबरचा 14 आणि 4 नंबरचा 8. म्हणजे हा जो क्वेश्चन्स आहे तर हे आधीला जे क्वेश्चन्स पाहिले आपण हँडशेकवाले किंवा सामन्यावाले, याच्या एकदम विरुद्ध क्वेश्चन आहे. त्याने उलटी माहिती सांगितली आपल्याला, एकूण सामने सांगितले आणि आपल्याला खेळाडूची संख्या विचारली. तर तुम्ही ऑप्शन्समध्ये प्रत्येक ऑप्शनला तो जो फॉर्म्युला सांगितला तो फॉर्म्युला लावूनसुद्धा तुम्ही आन्सर काढू शकता, काही हरकत नाही. पण याच्यासाठी एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो काय पकडायचं आपण, की आपल्याला शोधावं लागेल की 1 पासून किती अंकांची बेरीज 28 येते. एकदम सोपी. जसं की तुम्ही जर विचार केला, इथं मी तुम्हाला सांगत आहे 1×2×3×4×5×6×7 म्हणजे 7 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते? 28. म्हणजे ते घ्यायचे आपण किती? शेवटचा अंक घ्यायचा 7 अधिक 1, म्हणजे
तो स्वतः घ्यायचा आपण, तो खेळाडू इतर खेळाडूशी खेळणार असणार ना, तर त्यामुळे प्लस एक घेतला, 7 अधिक 1 म्हणजे किती झाले 8 खेळाडू। किंवा तो जो फॉर्मुला सांगितला मी तुम्हाला एनवाला, n·n·1/2, तो फॉर्मुला तुम्ही 4 नंबरचा पर्याय लावून बघा, तुमचा ॲन्सर किती आला पाहिजेत 28। म्हणजे इथं एकूण खेळाडू किती असणार 28, म्हणजे इथं आपलं ॲन्सर असणार कोणतं 4 नंबरचं, यामध्ये आपलं ते बरोबर ती असणार। समोरचं क्वेश्चन घेऊया आपण, त्याने इकडे आकृती सांगितली आपल्याला, ठीक आहे ना। क्वेश्चन काय विचारला की सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती। आता 1 नंबरचा पर्याय सांगितला 6, 2 नंबरचा 10, 3 नंबरचा 15 आणि 4 नंबरचा 12। आता ॲक्च्युली हे जे क्वेश्चन्स आहेत, तर हे क्वेश्चन आहेत आपले रिझनिंगमधले, वेन डायग्राममधले, ठीक आहे। काउंटिंग फिगर म्हणजे आकृत्या मोजणे, त्या टाईपवरचा क्वेश्चन आहे, पण त्यांनी या पुस्तकामध्ये घेतला आहे या प्रकरणामध्ये, तर आपण याला इथं बघूयाचा ॲन्सर कसं काढायचं। अतिशय सोपा प्रकार हा। आपण जर तुम्हाला अशा आकृतीमध्ये जर तुम्हाला त्रिकोण जर मोजायचे असतील, तुम्ही प्रॅक्टिकलीसुद्धा मोजू शकता, पण प्रॅक्टिकली जर मोजतो म्हटलं आपण, तर प्रॅक्टिकली तुम्हाला खूप वेळ लागेल, 5-10 मिनटाचे लागतील ते, आणि तुमचा ॲन्सर बरोबर असणार की नाही ते पण आपण नक्की सांगू शकणार नाही। सोपी पद्धत आहे की प्रत्येकाला आपण काय करायचे, नंबरिंग करायचे, अंक द्यायचे, जसं की ते मी तुम्हाला सांगितलं 1, 2, 3, 4, 5, ठीक आहे। प्रत्येक भागाला आपण नंबर दिला 1, 2, 3, 4, 5 आणि त्या अंकाची बेरीज करायची, म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5, 5 पर्यंतच्या अंकाची बेरीज किती येते 15, म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असणार 15, 15। हे झालं इथं आपलं ॲन्सर। समोरचा क्वेश्चन घेऊ, सोबतच्या आकृतीत त्रिकोणाची एकूण संख्या किती। आधीच्या क्वेश्चनसारखाच क्वेश्चन आहे, त्यांनी 1 नंबरचा पर्याय सांगितला 12, 2 नंबरचा 10, 3 नंबरचा 30, 4 नंबरचा 20, ठीक आहे। बघूयाचा ॲन्सर आपण, परत जसं मी आधी नंबरिंग केली सेम आपण नंबरिंग करायची, पण नंबरिंग थोड्या वेगळ्या प्रकारची करायची आता, कारण की याच्यामध्ये 2 त्रिकोण आहेत, हा एक वरचा त्रिकोण आणि हा खालचा एक मोठा एक त्रिकोण। त्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं दाखवत आहे, पहिल्यांदा वरच्याला नंबरिंग केली आपण 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, म्हणजे अंकाची बेरीज किती आली आपली 10। खाली पण आपण सेम सारखीच नंबरिंग केली 1, 2, 3, 4 आणि त्यांची पण बेरीज किती 10, म्हणजे वरच्यांचे 10 खालच्यांचे 10 टोटल किती झाले 20, म्हणजे आपलं इथं ॲन्सर असणार कोणतं 4 नंबरचं, की या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असणार 20। याच्यामध्ये फक्त जर एकच त्रिकोण असतं तर आपण 1 वेळेस नंबरिंग केली असती, पण याच्यामध्ये त्याने 8 वेळेस वाढली, त्यामुळे आपण 2 नंबरिंग केली आणि दोघाची बेरीज केली, आणखी तिसरी नसली तर तिसऱ्याला पण आपण सम तसंच केलं असलं, तिघांची बेरीज केली असती। समोरचा क्वेश्चन घेऊया आपण, त्यांनी एक डायग्राम सांगितली आपल्याला आणि क्वेश्चन विचारला की सोबतच्या आकृतीत दिलेल्या 7 बिंदूंना एकमेकास जोडणारा आणखी किती रेषाखंड काढता येतील। रेषाखंड विचारले आणि 1 नंबरचा पर्याय सांगितला 15, 2 नंबरचा 12, 3 नंबरचा 21 आणि 4 नंबरचा 7, ठीक आहे। मी तुम्हाला याआधी एक फॉर्म्युला सांगितला रेषाखंडाचा, की एकूण रेषाखंड कसे काढायचे, आपण n·n·1/2, हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपला एकूण रेषाखंड। आता आपण बघणार की दिलेल्या आकृतीमध्ये पॉईंट किती येतं, आता एन म्हणजे किती, एकूण बिंदू, किती बिंदू आहेत म्हणते 7, म्हणजे 7·6/2, 6 कशी, इथं एन वजा 1, म्हणजे 7 वजा 1 म्हणजेच किती 6। 2·6 भाग तोडला आपण तर 7·3, 7·3 21, म्हणजे एकूण रेषाखंड किती असायला पाहिजे ज्याच्यामध्ये 21। पण त्यांनी आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये तुम्ही जर मोजले तर 6 रेषाखंड त्यांनी इथं आपल्याला काढून सांगितले। रेषाखंड म्हणजे जसं की बघा, ही एक रेष जी आणि सीची, एफ आणि बीची एक, ठीक आहे, परत जी आणि ईची, असे एकूण किती काढले रेषाखंड किती येतं 6। त्यांनी आपला क्वेश्चन कसा विचारला बघा, आणखी किती रेषाखंड काढता येतील, एकूण किती येतं 21, म्हणजे आणखी किती 21 वजा काढलेले रेषाखंड। आता काढलेले किती त्यांनी आकृतीमध्ये 6, म्हणजे 21 वजा 6 म्हणजे इथं आपलं ॲन्सर किती झालं 15,
म्हणजे एक नंबरचा आन्सर तुमचं इथं बरोबर ती असणार. समोरचं क्वेश्चन घेऊया आपण. एकपासून क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज 1225 आहे, तर त्या संख्या किती? एक नंबरचा पर्याय सांगितला 35, दोन नंबरचा 50, तीन नंबरचा 49 आणि चार नंबरचा 51. याच्यामध्ये हा एक शब्द आहे क्रमशः. क्रमशःचा अर्थ असा की क्रमागत, म्हणजे 1 अधिक 2 1 2 3 4 5. त्याने आपल्याला असं विचारलं की अंकांची बेरीज किती टोटल 1225, तर ते किती अंकापर्यंत आपण त्याची अंकाची बेरीज 1225 असणार, असं त्यांनी आपल्याला विचारलं आहे. बघू आपण कसं सोडवायचं. समजा आपण असं पकडू याला की 1225 ही त्रिकोणी संख्या आहे, तर आपण सरळ सरळ काय करायचं, सरळ शॉर्टकट याच्यामध्ये, यालाच त्रिकोणी संख्या शोधायचं आणि या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा. पाय का शोधतो आपण तुम्हाला सांगितलं. पहिल्यांदा आपण 2 गुणणार, म्हणजे 1225 × 2 आपला आन्सर ते 2450. आता 2450 लहान वर्ग संख्या शोधायची, म्हणजे ज्याचं वर्गमूळ निघतं किती येते 2401. 2401 वर्गमूळ किती? 49. म्हणजे इथं आपला आन्सर किती? 49. म्हणजे तुम्ही 1 पासून 49 पर्यंतच्या अंकांची जर बेरीज जर केली तर ती किती असणार? 1225. हे एकदम सोपी पद्धत आहे. सरळ सरळ दिलेल्या संख्येचा पाय शोधायचा. का शोधत असतो? आपण सुरुवातीला 2 मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यापेक्षा लहान वर्गमूळ संख्या शोधायची. समोरचा क्वेश्चन घेऊ आपण. 1 पासून क्रमशः किती नैसर्गिक संख्यांची बेरीज 435 आहे. आधीच्या क्वेश्चनसारखाच क्वेश्चन आहे. एक नंबरचा पर्याय 20, दोन नंबरचा 29, तीन नंबरचा 28, चार नंबरचा 31. परत आपण 435 ही त्रिकोणी संख्या आहे असं समजू, ठीक आहे, आणि या त्रिकोणी संख्येचा पाया शोधू. जसं की 435 × 2 870. आता 870 लहान वर्ग संख्या म्हणजेच किती? 841. कशाचं वर्गमूळ? 841 वर्गमूळ किती ते 29. म्हणजे इथं आपला आन्सर किती? 2 नंबरचं 29. म्हणजे 29 जे अंकाची जर बेरीज जर केली तर ती किती असणार? 435. ठीक आहे मित्रांनो, तर या भागामध्ये एवढेच क्वेश्चन घेऊया आपण. या भागामध्ये आपण त्रिकोणी संख्याविषयी याविषयी पूर्ण क्वेश्चन्स पाहिले आहेत. पुढच्या भागामध्ये एक नवीन टॉपिक घेऊया आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे, तोपर्यंत बाय.